माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, आपण आता आहोत महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या श्री क्षेत्र इसाद या एका छोट्याशा गावामध्ये, जे की महाराष्ट्रातले सर्वसाधारण खेडेगाव जे असतात छोटे गाव तसेच हे गाव, पण ह्या गावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत। पैकी एक वैशिष्ट्य की या गावात एक दोन नव्हे तब्बल 47 मंदिरं आहेत। बरोबर आहे, 47 मंदिर। तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, जनरली छोट्या खेड्यामध्ये एखादं मंदिर एखादं दुसरं मंदिर असतं, एक किंवा दोन, तर 47 मंदिरं कसं काय? तर त्याचं कारणही फार महत्त्वाचं आहे। प्रभू श्रीरामचंद्र सीतामातेला आणण्यासाठी ज्यावेळेस लंकेला निघाले त्यावेळेस याच प्रांतातून गेले, कारण रामायण काळातला हा दंडकारण्य नावाचा प्रदेश, म्हणजे जिथून गोदावरीचं उगमस्थान आहे नाशिक, तिथून जे राम आले तिथं नदी पार केली त्यांनी, आणि तिथून असं फिरत 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 ह्या प्रदेशातून गेले। तर हे दंडकारण्यच तुम्हाला जे दिसत आहे माझ्या पाठीमागे, ही मासोळी नदी, आणि त्याच्या पलीकडं अत्यंत असा घनदाट जंगलाचा जो दंडकारण्य नावाचा प्रदेश होता, आणि श्रीराम प्रभूचं वास्तव्य या गावामध्ये होतं, इथून गेले होते। तत्पूर्वी आपण ज्या ठिकाणी आहोत ती अत्यंत दुर्मिळ अशी जागा आहे भारतात। काशीनंतर जर एकमेव ज्यांचं मंदिर कुठं असेल तर त्या इसादमध्ये आहे, ते म्हणजे ऋषी विश्वामित्र मंदिर। विश्वामित्र ऋषींनी इथं माझ्या पाठीमागे यज्ञ चालू केला होता। त्या यज्ञाला ताटिका नावाची राक्षसी विरोध करत होती, श्रीराम प्रभूने त्यांचा वध केला, त्यांचंही मंदिर इथं आहे ताटिकाचं। बरोबर आहे, आणि भारतातल्या एकमेव म्हणजे काशी तर आहे तुम्हाला माहिती आहे, एकमेव अशा विश्वामित्र मंदिराच्या समोर आता आहोत। काही स्थानिक आमच्यासोबत आहेत। मामा काय सांगाल, तुमचं नाव सांगा? उत्तम किशनराव भोसले। हां, या मंदिराबद्दल काय आहे आख्यायिका? इथं आम्हाला कळत आहे तेव्हापासून, लोक वडील लोक आमची सांगतात, इथं विश्वामित्राने यज्ञ केल्या आणि राम लक्ष्मणला आणलं इथं, ताटिका यज्ञशिदीला जाऊ देण्यात गेली आणि इथून मग रामानं वध केला ताटिकाचा, आणि नंतर विश्वामित्र इथून ह्याच्यात गेले काशी, नाही नाही नाशिक, सीता वगैरे वर करून घेतला ना, सीतेला वर करून घेतलं ना, इथून पुन्हा विश्वामित्रानं राम लक्ष्मणाला तिथं नेलं, ते रावण धनुष्य घेऊन उरावर पडला होता आणि रामानं ते धनुष्य उचलला आणि तिथं सीते संघ तिचं सीतेनं माळ घातली स्वयंवर। हां, स्वयंवर जनकराजाचं। तर इथून आता मामाने अतिशय मौलिक माहिती दिली। आपलं नाव सांगा बाबा। मी सुदाम शामराव भोसले बोलतो। इथं विश्वामित्र महाराजाने ऋषीने रामलक्ष्मी यज्ञासाठी आणले होते आणि ह्या ठिकाणी स्वभाव मारला आणि मारीच उडविला इथून, हेच ठिकाण आहे। आणि नंतर हे काही कारणामुळे ते ह्याला जनक राजाचे तिथं स्वयंवर बांधलं होतं, मग विश्वामित्र ऋषीने त्यांना तिकडे नेलं स्वयंवरासाठी, मग तिथं नेल्यावर तिने सीतेचे हरण ते जनक केलं तिथं। तर बघा, मारीचा वध इथंच झाला होता, हे आता हे मारीचा वध राक्षसाचा झाला, आणि इथून मग राम प्रभू रामचंद्र ह्या समोर जे डोंगर दिसतात दंडकारण्य येलदरी वगैरे मार्गे, मग तिथे एक त्यांनी यज्ञ केला, तिथे एक महादेवाचं आपण दाखवलं होतं डोंगरी महादेव म्हणून। तर हा प्रवास त्यांचा असाच रामेश्वरम धनुष्यकोडी श्रीलंका हे दंडकारण्य नावाचा प्रदेश। तर आपण आता अधिक इकडे वेळ न घालता प्रत्यक्ष विश्वामित्र महाराजांचं दर्शन घेऊया, की जी की मूर्तीसुद्धा तुम्हाला भारतात काशीनंतर फक्त इथेच दिसेल, किती सुबक आणि किती पुरातन हे मंदिर आहे आपण कल्पना करू शकता। आणि तर बघा किती प्रसन्न असं हे पुरातन मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये एकमेव आपल्याला कदाचित माहीत नाही की आपण आता की बघा अशी मूर्ती काशीनंतर, काशी विश्वनाथनंतर फक्त श्री क्षेत्र इसाद इथेच आपल्याला भेटेल, हे इथलं वैशिष्ट्य आहे। आणि विश्वामित्रजीचं मंदिर आणि हे पूर्ण हेमाडपंथी बांधकाम, वरती बघा छत, आता खरं तर अंधार पडलेला आहे तुम्हाला तेवढं दिसत नसेल, हो रे। तर काशी विश्वनाथानंतर तशली असलेली ही एकमेव पिंड तुम्हाला दिसत असेल, आणि ही इतकी खोल आहे, इथले ग्रामस्थ एकं सांगतात की कुणाला तरी वाटलं की ही इथून नदीच्या काठावर गावात नेऊन मंदिर बांधावं, त्यांनी खोदायला सुरू केलं, खोदून थकले पण ती पिंड काही संपलीच नाही, शेवटी साक्षात विश्वनाथ इथल्या एका व्यक्तीच्या ग्रस्ताच्या स्वप्नातून म्हणाले की तुम्ही मला तिथून हलवण्याचा प्रयत्न करू नका,
अन्यथा गावावर काहीतरी अरिष्ट येईल, बालंट येईल, म्हणून मग ग्रामस्थांनी एकमुखाने हा निर्णय घेऊन ही विश्वामित्र महाराजांची मूर्ती तिथे बाजूचं हे जे मंदिर आहे मुख्य मंदिराच्या समोरचं केशवनाथ महाराजांचं, किती प्रसन्न मूर्ती आहे तुम्ही बघत राहा, आणि वरती नागराज आणि खाली केशवनाथाची अत्यंत सुबक अशी मूर्ती, आणि हे पण हेमाड म्हणती पंथी बांधकाम आता सध्या अंधार पडलेला आहे तरी तुम्हाला वरती दिसत असेल, आणि इकडं याच मंदिराच्या बाजूला काळभैरव मंदिर पण आहे, आपण त्याचे दर्शन घडवण्याचा घेण्याचा प्रयत्न करूया. इथं लाईट नसल्यामुळं हे काळभैरवनाथ महाराजांचं मंदिर तुम्हाला अंधारात पण कदाचित दिसत असेल अशी आशा करूया. तर अशा या पवित्र अशा देवस्थानाला आपण नक्की भेट द्यावी, जे की भारतात एकमेव काशीनंतर असलेलं विश्वामित्रांचं मंदिर, आपल्याला माहिती पाहिजे, आपण भेट दिली पाहिजे. पण एकच काही तर 47 मंदिरांची मालिका ह्या गावामध्ये आहे, प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांचे पदस्पर्श ह्या गावाला लागलेले. विश्वामित्र महाराजांनी तर यज्ञ केला, ताटिका नावाच्या राक्षसीने त्याला विरोध केला, श्रीरामाने त्याचाही वध केला, मारीचाचाही वध झाला, असंही दंडकारांनी प्रदेशामध्ये. आपण नक्की भेट द्या आणि बघा आपला महाराष्ट्र किती संपन्न आहे, आपला मराठवाडा. हे काही मुघलांनी तोडलेले तून वाचलेले हे बघा सुबक मूर्ती हजारो वर्षापूर्वीच्या, किती वैभव. त्याही काळात तंत्रज्ञान होतं, अनेक तोडमोड झाली, पण त्यातूनही काही वाचलेल्या मूर्ती तेही आपलं वैभव त्या काळातलं सांगतात. तर नक्कीच या मंदिराला भेट द्या, अत्यंत जाज्वल्य असं हे मंदिर आहे आणि एकमेव आहे आपल्या महाराष्ट्रातलंच, भारतातलंच एकमेव असलेल्या मंदिराला भेट द्यावी. या आशेसह मी परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र ईसा देतून आपला निरोप घेतो. जय जगत, ओम नमः शिवाय.